शहरातील कालवा फुटेच्या दुर्घटनेचे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले असून शहरातील तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप सदस्यांनी केलाय. सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधून जाणारा मोठा उजवा कालवा फुटल्याने परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. कोणतीही पूर्वकल्पना न देता पाटबंधारे विभागाकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे ही घटना घडली. तसेच शहरातील अनेक कॅनॉल्स धोकादायक बनले आहेत. कंपन्यांना केबल टाकण्यासाठी कोणी परवानगी दिली याची चौकशी करा. शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना अद्यापही पुरेसे पाणी नसताना कालव्याच्या माध्यमातून एवढे पाणी कोणतीही कल्पना न देता कसे सोडले जाते याची देखील चौकशी करण्याची मागणी महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे. चौपट राजा असला प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. कुठल्याही गोष्टीची पूर्वकल्पना कोणालाही द्यायची नाही आणि मन मानून असं कारभार करायचा असं जर पाटबंधारे खातं वाजणार असेल तर एका बाजूला पुण्यातले नगरसेवक पाण्यासाठी त्राही त्राही करताय, कमी दाबाने पाणी पुरवठा आहे, धरणामध्ये पाणी परतीचा पाऊस न झाल्यामुळं पाणी नाही असं सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला कुणालाही न कळवता येणं प्रचंड पाणी सोडलं जातंय आणि त्याच्यामुळं आज तो कॅनॉल फुटून करोडो लिटर पाणी जे पुणे शहराला काही दिवस पुरलं असतं एवढं पाणी वाया गेलं. पाणी वाया गेल्याचं दुःख नाही आहे, परंतु त्या पाण्याने ज्यांचे डोळे ओले केले अशा सर्व गरिबांच्यासाठी महानगरपालिकेनं काय पावलं उचलणार हा प्रश्न माझा. खरं सांगायचं म्हणजे हे एक झालेला प्रकार जो आहे ही फक्त झलक आहे. पाटबंधारे खात्याच्या एकूण सगळ्या कालव्यांची अवस्था काय आहे हे आज आपल्याला या घटनेने दाखवून दिलं. आपण वडगाव पासून खडक बसल्यापासून वडगाव पर्यंत तिथून पुढे सारस जागेपर्यंत किंवा इकडचा डावा उजवा दोन्ही कालवा धरला तर हडपसर पर्यंत आमच्याकडे जुना आणि नवीन दोन्ही कालवा जातो आणि या सगळ्याचीच परिस्थिती बापोसर अशाच पद्धतीची आहे. तिथले भराव खचत आलेले ज्या ठिकाणी भिंती टाकलेल्या आहेत त्या भिंती सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि हे घडलंय हे पुण्याच्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा कधीही घडू शकतं एवढी भयानक परिस्थिती कॅनॉलची संपूर्ण शहरामध्ये. स्थानिक लोकप्रतिनिधीकडून वेळोवेळी मागणी करून देखील महापालिका प्रशासन आणि जलसंपदा खात्याकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे ही दुर्घटना घडली असून ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम न केल्यानेच कालवा फुटला असल्याचा आरोप सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडून करण्यात आलाय. 2016 ला कोया कंपनीला काम दिलं होतं आणि अत्यंत कालव्याची परिस्थिती नाजूक आहे, जीर्ण झालेलं आहे, हे काम आपण लवकर करावं. मला वाटतं की आज सभागृहात सर्व नगरसेवक असतील त्यांनी आपल्या भावना इथं व्यक्त केल्या. स्थानिक नेते असतील, वस्तेताई असतील, कदनताई असतील, त्यांनी पत्र पण दिलं होतं. मला वाटतं की काम करत असताना पाटबंधारे असून त्यांनी महानगरपालिका याचं कॉर्डिनेशन असणं गरजेचं होतं आणि या त्या ठिकाणी काय पद्धती ते बघणं गरजेचं आहे. काम वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे होतं. ज्या अशा आपल्याला माहिती आहे की जीर्ण झाला आहे कधी ही परिस्थिती निर्माण होऊ शकते अत्यंत वाईट परिस्थिती होऊ शकते माहीत असताना सुद्धा आज आमच्या जवळजवळ 18-19 त्या पाटबंधाऱ्याच्या मला वाटतं गाठी सर्दी वाचून दाखवले. जर काम वेळेत झालं असतं किंवा वेळोवेळी नगरसेवकांनी दिलेल्या पत्राची काळजी घेतली असती ती घटना घडली नसती. या दुर्घटनेचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करून येथील नागरिकांना अधिकाधिक मदत कशी मिळेल यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्रस्ताव पाठविले जाणार आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी शहरातून जाणाऱ्या कालव्याचे ऑडिट करण्याची आवश्यकता असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले तेली यांच्याकडून सांगण्यात आले.